शहागड मार्गे गेवराई म्हणजे बीड जिल्ह्यात आपण प्रवेश करतो, जालना जिल्ह्यातून पाडळशिंगी मार्गे मादळमुई तांदळा मातोरी खरवंडी मार्गे म्हणजे आपण बीड जिल्ह्याच्या हद्दीतून नगर जिल्ह्याच्या हद्दीत जातोय. आपण पाथर्डी पिसगाव करंजी घाट मार्गे अहमदनगर मार्गे केडगाव सोपा मार्गे शिरूर मार्गे शिक्रापूर रांजणगाव मार्गे वाघोली खराडी बायपास मार्गे सरळ चंदननगर मार्गेच आपण पुढं पुणे शिवाजीनगरहून मुंबई पुणे हवेला पण लागतोय. लोणावळा मार्गे पनवेल मार्गे आपण वाशी चेंबूर मार्गे आझाद मैदानला जातो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, बातमी आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावर निघणाऱ्या यात्रेच्या संदर्भातली, पदयात्रेच्या संदर्भातले. पायी दिंडी ही मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या सभेमधनं घोषित केलेली आहे आणि त्या पायी दिंडीचं आता, तर मंडळी 20 तारखेला निघणाऱ्या अंतरवाली सराटी ते मुंबई पायी दिंडीचा मार्ग कसा असणार आहे याची एक इमेज सध्या समोर आलेली आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर मंडळी, अंतरवाली सराटी या ठिकाणाहून मुंबईकडे पायी दिंडी मार्ग हा ठरलेला आहे. सुरुवात होणार आहे 20 तारखेला अंतरवाली सराटी आणि अंतरवाली सराटीहून शहागडच्या नंतर गेवराईच्या नंतर पाडळशिंगीच्या नंतर मादळमोहीच्या नंतर मातोरी. मंडळी, मातोरी हे जे गाव आहे हे मनोज जरांगे पाटील यांचं जन्मस्थळ आहे आणि या ठिकाणाहून देखील ही पायी दिंडी जाणार आहे. त्यानंतर मातोरीवरून खरवंडीहून पाथर्डी. आता मातोरीपर्यंतचा जो तालुके आहेत ते बीड जिल्ह्यातले तालुके आहेत आणि खरवंडी पाथर्डी तिसगाव करंजी हे अहमदनगरमधले तालुके आहेत. तर खरवंडीच्या नंतर जाणार आहे पायी दिंडी पाथर्डीला, पाथर्डीहून तिसगावला, तिसगावहून करंजी. या ठिकाणी करंजीनंतर अहमदनगर शहरामध्ये दाखल होईल, अहमदनगर शहरातून सुपा या ठिकाणी जाईल, सुप्याहून शिरूर घोड नदी या ठिकाणी आणि शिरूर घोड नदीच्या नंतर शिक्रापूरच्या नंतर वाघोलीच्या नंतर चंदननगर आणि चंदननगरच्या नंतर पुणे आणि पुणे ते मुंबई हा प्रवास जो आहे तो पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरनं होणार आहे. त्यामुळे पुणे आणि मुंबईच्या दरम्यान जे एक्सप्रेस वेवरती जी तालुके गावं लागणार आहेत त्या सगळ्या गावांमधनं ही दिंडी पुणे एक्सप्रेस वेवरनं पुढे आझाद मैदानाकडे कूच करणार आहे. तर आझाद मैदानावरती 26 तारखेला ही पायी दिंडी पोहोचणार असं मनोज जरांगे पाटील यांनी घोषित केलेलं आहे. परंतु त्यांनी आज एक अपडेट पण दिलेली या संदर्भात की काही अंशी मागे पुढे हा दौरा होऊ शकतो किंवा लोकांच्या सोबत चालावं लागणार आहे, त्यामुळे कदाचित काही वेळ उशीरही होऊ शकतो किंवा काही विलंबही आपल्याला पोहोचण्यामध्ये होऊ शकतो असं त्यांनी या आज कन्फर्म देखील केलेलं आहे. मंडळी, तर हा 20 तारखेला निघणाऱ्या अंतरवाली सराटी ते मुंबई पायी दिंडीचा मार्ग आहे आणि याच गोष्टीचा आपण या बातमीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मंडळी, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.